पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिकेत जाऊन महापौर उपमहापौर आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची भेट घेतली. यानंतर मुंबईकरांचे आभार मानण्यासाठी उद्धव ठाकरे महापालिकेजवळच विजयी सभा घेतात. सर्व नगरसेवकांना घेऊन उद्धव ठाकरे हुतात्मा चौकामध्ये जातात. ताजी दृश्य आपण बघतोय. उद्धव ठाकरेंनी महापौरांचं अभिनंदन केल्यानंतर सगळ्या विजयी नगरसेवकांना घेऊन उद्धव ठाकरे हुतात्मा चौकात. उद्धव ठाकरे मुंबईकरांचे आभार मानणार आहेत. काही वेळामध्ये उद्धव ठाकरे इथे विजयी भाषण करतील. उद्धव ठाकरे आता मंचावर पोहोचतात. महापालिकेजवळ उद्धव ठाकरे यांची ही विजयी सभा काही वेळामध्ये संपन्न होईल. या सभेमध्ये उद्धव ठाकरे मुंबईकरांचे आभार मानणार आहेत. शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते पदाधिकारी आणि त्याचबरोबर मुंबई महापालिकेमध्ये विजयी झालेले सगळे नगरसेवक या ठिकाणी आता उपस्थित आहेत. हुतात्मा चौकामध्ये महापालिकेजवळच ही विजयी सभा उद्धव ठाकरेंची होतीये. पंजावर मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर तसेच अनेक पदाधिकारी आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे, नीलम गोऱ्हे, अनिल देसाई, आदेश बांदेकर तसेच अनेक ज्येष्ठ नेते शिवसेनेचे सध्या उपस्थित आहेत. आज सकाळी महापौर निवडीनंतरही शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते महापालिका सभागृहाजवळ उपस्थित होते. तसेच मुंबई महापालिकेचे नवनिर्वाचित महापौर सध्या मंचावर आणि काही वेळातच उद्धव ठाकरे इथे एक विजयी सभा घेतील आणि मुंबईकरांचे त्यामध्ये आभार मानतील. उद्धव ठाकरे यांच्यासाठी यावेळचा विजय हा अत्यंत महत्त्वाचा होता. भाजपनं बिनशर्त पाठिंबा दिलेला असला तरी अनेक अडचणींचा सामना आगामी काळामध्ये शिवसेनेला करावा लागणार आहे. महापौर पद एखादी मिळालेलं असलं, उपमहापौर एखादी मिळालेलं असलं तरी अनेक अडचणी भविष्य काळात येऊ शकतात. स्पीकर काय झाले? अरे मोबाईल खाली कर, मोबाईल महापौर स्नेहचे उपमहापौर सुद्धा शिवसेनेचे झालेले आहे. दोन दिवसापूर्वी ठाण्यामध्ये गेलो होतो आणि आणि तुम्हाला सर्वांना शिवसैनिकांना मेहनत केली आणि हा विजय खेचून आणला. लढाई कशी होती अभिषाला बळी न पडता समोर प्रचंड साधन लोक पण त्या सर्वांशी शिवसेना मोबाईल एका बाजूला ही सगळी शक्ती ताकद असताना आज देखील साध्या शिवसैनिकाच्या आणि मराठी माणसाच्या मनगटामध्ये किती जोर आहे तो तुम्ही दाखवून दिलात. पाचव्यांदा मुंबईकरांनी आपल्याला मुंबईचं भवितव्य घडवण्यासाठी महापालिका आपल्या ताब्यात दिली आणि मला असं वाटतं की केवळ आपल्या देशातच नव्हे तर जगामध्ये असं
उदाहरण क्वचित असेल की सातत्याने एका पक्षाकडे किंबहुना सलग पाचव्यांदा एक पक्ष हा नंबर एकचा पक्ष म्हणून रक्षण करत आहात मला तरी आज तुमचे आभार मानायला शब्द अपुरे आहेत. ही निष्ठा आहे प्रेम आणि ही ताकद अशीच कायम ठेवा आणि मग तुम्ही जी काही गोष्ट आहे मुंबई आमच्या साहेबांची आपण केवळ घोषणा देणारे नव्हे असं ठरवणारे आहोत हे तुम्ही सिद्ध केलेलं आहात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.